नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच समान नागरी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देवली कॅम्प शहरामध्ये काँग्रेस कमिटी, रिपब्लिकन कवाडे गट व मुस्लिम समाजाच्या वतीने देवली कॅम्प येथील जुना बस स्थानक मार्गे झेंडा चौक लोहवित मार्केट मार्गे देवली कॅम्प पोलीस ठाण्यात मोर्चा नेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस उपायुक्त ईश्वर वसावे, देवली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास मांजळे यांना देवली कॅम्प पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चामध्ये काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हनीफ बशीर, देवली कॅम्प काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अजित शेख, विश्वनाथ काळे, विलास पवार, नितीन गायकवाड, पुन्हा शेख, सुरेश कदम, संजय गोडसे, सायरा शेख, यास्मिन नाथानी, रफिक शेख यांच्यासह मुस्लिम समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्चामधील विलास पवार, विश्वनाथ काळे, बाबूभाई पटेल, जिशान खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जर तुम्हाला 100 वर्षाचा पुरावा नसेल तर या देशातून बाहेर घालवायचा जो कुटील डाव या सरकारने रचलेला आहे तो हलवून पाडण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. या देशाची एकता व अखंडता ज्यांनी एकता व अखंडता शाबूत ठेवली त्या महापुरुषाच्या विचारावर हा देश चालत आहे. शांती से यहाँ पर आए, इसी तरह शांति से जाना है. कोई भी चीज ऐसा मत करो कि अपने रिलीजन पे या अपने देश के ऊपर धब्बा लगे. और सबसे बड़ी बात, किसका भी बाप यहाँ के अपने को इस देश से निकाल नहीं सकता है. काला दिवस, ये जो काला दिन इन्होंने बनाया है, तो हमको इनको सबको एक ही बात बोलना है कि बेसबब हमको मिटाने की ना कोशिश करना. पोलीस आयुक्त विश्वास लांगरे पाटील, पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपायुक्त ईश्वर वसावे, देवली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या नेतृत्वाखाली देवली कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, कृष्णा चव्हाण, विशाल साळुंके, भागीरथ हांडोरे, सुदाम झाडे, पंडित आहेर, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अनिल पवार, राहुल बलकवडे यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवली कॅम्प.